बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने करतोय। बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर आता एमएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी देखील मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून खासदार इम्तियाज जलील हे मुंडेंना पक्षात येण्यासाठी ऑफर देतात असा गौप्यस्फोट आता ओवैसी यांनी केलेला आहे। त्याबरोबरच याविषयी एकदा भेट झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। दरम्यान पंकजा मुंडेंना बीआरएस पक्षाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत। तर अनेक पक्षांकडून मुंडेंना ऑफर देण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याचं आता दिसतंय। अशा मध्येच आता ओवैसी यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। पंकजा मुंडे को तो 2 साल पहले इम्तियाज साहब बोले थे, 2 साल पहले बोले थे उनको, वो समझ रहे नहीं उनको। 2 साल पहले इम्तियाज साहब जो है, अब बाज लोग जो है हवा को सूंघ के बोलते बारिश हो रही। इम्तियाज साहब पहले बोल दिए देखो ऐसा होने वाला है, 2 साल पहले ही इम्तियाज साहब बोले थे उनको। आप खुद कैरी कर रहे थे ना उसको, को मिले भी ना आप उनसे एक मरतबा, वो उनको सोचना चाहिए। अब कोई भी अपनी पार्टी को आगे बढ़ा सकता है, ये तो उनका डेमोक्रेटिक राइट है।